सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली बोलवाड ग्रामस्थ आणि पदाधिकारी एकत्र, गटतट विसरून पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका जाहीर. 75 लाख रुपये बौद्धविहारसाठी पालकमंत्र्यांनी केले जाहीर. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे बोलवाड गावचे ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य यांची गटतट विसरून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. पक्ष गटतट धर्माच्या पलीकडे जाऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी बोलवाड गावच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. बोलवाड गावातील पिण्याचं पाणी, गाव ओढ्यावरील बंधारा, दर्गा, विविध समाजांची मंदिरे, सभामंडप इत्यादी गेले कित्येक वर्षांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना यश आलेलं आहे. आज सरपंच तसेच सुहास पाटील गट आणि उपसरपंच सचिन कांबळे गटाचे सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी उपसरपंच सचिन कांबळे यांनी बौद्धविहारसाठी निधी मागणी केली असा पालकमंत्र्यांनी तत्काळ 75 लाख रुपये निधी मंजूर केला. भाजप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे, माजी पंचायत समिती सदस्य किरण बडगर, सुहास पाटील यांनी माहिती दिली. आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री, मिरज मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या समवेत बोलवाडकरांची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, सर्व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये गावचे सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, विकास सोसायट्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य व विविध जातीधर्माचे गावात राहणारे सगळेच लोक या ठिकाणी उपस्थित होते. हे कामं करत असताना भाऊंनी जी कामं केली आत्तापर्यंत, पिण्याचे पाणी गावासाठी, धडक योजना होती, धडक योजना बंद पडून जवळपास 22 वर्षे झाली. कोणी दाद घेत नव्हतं, साधं NOC मिळत नव्हतं, पण ती NOC भाऊंनी कॅबिनेटमध्ये वेगळ्या पद्धतीनं मांडून ते NOC मिळवले आणि आज शेती पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी काम चालू आहे. त्यानंतर गाव ओढ्यावरील बंधारा बांधून घेतला, ग्रामदैवत दर्ग्याची कामे भाऊंनी केलेली आहेत, विविध समाजांचे समाज मंदिर सभामंडप बांधलेले आहेत, गावातील अनेक रस्ते केलेले आहेत, जैन समाजाच्या स्मशानभूमीचं विषय त्यांनी सोडवलेला आहे. असं अनेक कामावर आधारित सर्वच जनता एकत्र येऊन त्यांनी आज भाऊंना पूर्णपणे 100% पाठिंबा द्यायचं आश्वासन भाऊंना त्यांनी दिलेलं आहे. हे करत असताना ते कोण कुठल्या पक्षातले आहेत याची चर्चा सुद्धा न करता त्यांनी सगळ्यांनी भाऊंच्या पाठीशी राहण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी बौद्ध विहार बाबतीत मागणी केलेली होती, त्या मागणीसाठी सुद्धा भाऊंनी 50 लाख रुपये, आणखीन 25 लाख रुपये देण्याचं भाऊंनी कबूल केलेलं आहे. त्यांच्या गावकऱ्यांच्या वतीनं ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्यांच्या जवळपास फक्त 2 मागण्या सोडून 9 पैकी 7 मागणीसाठी पैसा भाऊंनी ताबडतोब पुरवठा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना ते ताबडतोब होकारही दिलेला आहे कामासाठी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.